ना भले या महासभाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। मराठी भाषेचा इतिहास सुमारे 1500 वर्षांचा आहे। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून 1 मे हा मराठी राजभाषा दिवस किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला गेला। कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा होतो। कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलं। मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अधिक परिश्रम त्यांनी घेतले। आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा हा निर्णय शासनाने 21 जानेवारी 2013 रोजी घेतला। महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असं जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी मराठी राजभाषा अधिनियम 1964 सर्वप्रथम 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केला। सन 1966 पासून तो अंमलात आला। 1 मे रोजी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने घोषणा करत असताना वसंतराव नाईक यांनी मांडलेले मराठी भाषा दिनाचे विचार प्रेरक होते। वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती करत प्रादेशिक स्तरावर 4 केंद्रांची स्थापना केली। राज्य कारभार मराठीतून चालणार असं अधिकृत जाहीर केलं। 27 फेब्रुवारी या दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्रात, देशभरात आणि जगभरात मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो। या निमित्त विविध प्रकारची मराठी नाटकं, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्य संमेलन, निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि मराठी भाषेचा जागर करण्याचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात।